गाइस हाय गाइस, तू आम्हाला काय देणार आहे? राणीला काय दिला? आई शपथ, ओय भावाचा उपवास पकडला. ओय तू आम्हाला काय देणार आहे आज? माझा उपवास पकडला तुम्ही ती किवी भावासाठी काय? ओय थांब थांब, तू आई तू बोल बोल, थांब जरा बोल. बोल आई गुडानी गाणी बोलते. चलो तो गाइस बघा आई गाणी बोलते. आज वैनाक पंचीचा सण, आज वैनाक पंचीचा सण, वैनेयाला कोण गई, मला वैनेयाला कोण गई, येलवाय तुझा सस्का भाऊ, येलवाय तुझा सस्का भा, सके भावाचे कमरला सुई, अरे नाचा ना, मला वैने साला काय ग देशी, मला वैने साला काय ग देशी, तुला वैनीची साई, देनवाय तुला वैनीची साई, वणीचे साडीला हिपाची पोटा, वणीचे साडीला हिपाची पोटा, मालाव गेली दंदन गेली, मालाव शिबसका आस्त न दिला, मालाव शिबसका आस्त न दिला. चलो गाइस आई साडी आई साठी कमेंट सेक्शन भरला पाहिजे भाई, कम से कम 15-20 तरी कमेंटचा गोल ठेवला भाई. आई नाचलीस ती, आईचा पाय भाई गेलाय. आई साठी यार तुम्ही नाही करायचा ना भाई, ब्लॉग बघायचा ना तुम्ही, ब्लॉग बघायचा बंद करायचा. आई साठी 15-20 कमेंट फक्त आई साठी आले पाहिजे भाई, काय पण करून. बाकी काय तिकडे फराल तर सगळं सामान चालू आहे. मोठी मम्मी आणि मम्मी हे काकड्या कापलेत आणि आज नागपंचमी आहे गाईज, दर्शन वगैरे घ्या तुम्ही. मोठी मम्मी करते, बाकी श्री स्वामी समर्थ एकविरा साईबाबा, आमच्या आजी आजोबा, आई बाबा, आई बाबा पण नाही, डोकरी आई, डोकरे बाबा, ते पंजोबा आजी, पंजोबा बाबा, नाना आमचे, बाकी नाच नागपंचमी आहे. थांबा गाईस नीट करतो जरा. बाकी गाईस जय श्रीराम, वेलकम बॅक टू द ब्लॉग भाई सगळ्यांना. ठीक गाईस, आज सोमवार आहे, श्रावणी सोमवार, म्हणून आज व्हाईट कपडे, अजून देवळात जायचंय. सकाळी कॉलेजला जाऊन आलो मी आणि मग 11:30 आंघोळ वगैरे केली, मग आता 11 रेडी, आता देवळात जाऊन येऊ. 5 म्हणजे याच्याने काय बोलतात त्याला, जल अर्पण, 5 जल अर्पण, 1 दही, 1 उसाचा रस घेऊ, 1 दूध, पाणी आणि मध किंवा साखर घेऊ, असे घेऊन जाऊ. आता आई सांगेल तसं काय, बाकी चला देवला जाऊन येऊ फटकन आणि मग ब्लॉगिंग कंटिन्यू करू आपली. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपते रखिला. सो तो गाइस देवळात वरन आलोय आम्ही, पंच अभिषेक बोलू शकतो याला, एकदम भारी वाटते भाई, दिलला सुकून. आता काय काम नाही, आईचं एक काम आहे, तो छोटा छोटा काम करू आपण. गाईस काय कोंबडी गेली गाईस, नवीन कोंबडी बिचारी, काय आणलेली पाळायला, अभी गई वो. ही तर नाही भेटणार गाईस, जाऊन दे, तुम्ही सोडली, हिनी सोडली, काय माणूस आहे. अरे बाबा आता ही बघा पहार गेले, दरवाजा खोलला नाही, लगेच आलो मी जिम वर. नाही यार जॉईंट दुखायला लागलाय, बेकार दुपारी लागलेला कोपरा कबड्डचा मला माहितीये, आणि एक तर काय एक टाइम उपास काम पण नव्हतं गेलो, अर्धा तसंच केला असं वर्कआउट, लगेच आलो घरी भाई. कोंबडी भेटणं काय इम्पॉसिबल आहे मला तर वाटतंय, कशी भेटलं तरी कोंबडी. बाकी कोंबडी काहीच खायला पिला नाही आणले, नाही तर कोणी म्हणलं लई खायला आणले, श्रावण चालले असं तसं खायला पिला नाही आणले कोंबडी काहीच, फक्त ती पाळायला आणलेली. बाबा गेलते काल नाशिकला वाडा साईडला गेले, तिकडनं फक्त पाळायला आणलेली ती, तर ती पण गेली हातात ना, काय बोलायचं. सो काहीच ताईचा लिंग थोडा फेल झालेला आहे, म्हणजे ताईला येते बनवता,
ती बनवते दरवेळी, बट यावेळी ना घाई गडबडी मध्ये फेल झाला, कारण की मोठी मम्मीला बरं नाही वाटत गाईस. बाकी सगळं जेवण राणे आणि तायसाई बनवत लावलं इकडं. आणि गाईस शेजवान चटणी, ही गाईस शेजवान चटणी बनवलेली आहे, होम मेड शेजवान चटणी. गाईस फायनल कोंबडी भेटलेली आहे. आता आठवण येते कोंबडीची, बट भलतेच कोंबडीची आठवण येते खायला. काल असंच काय नाही, काल टाइमपास केला फक्त. सगळे लोक अचानक आलेले घरी आर्यांचा आवी, तर ते एक बलूनची मस्ती गेली. आणि आज नॉर्मल डे होता, सोमवार होता. सो ब्लॉग आवडला असेल तर मेक शुअर लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि असंच प्रेम असून द्या गाईस. बाकी बाय बाय, टेक केअर, आणि जय श्रीराम सगळ्यांना. गाईस रानचे चेकअप चालू आहे, इंजेक्शन द्या डॉक्टर. इंजेक्शन द्या कंपल्सरी, द्या इंजेक्शन. इंजेक्शन घ्या चुपचाप, डॉक्टर रेडी करा इंजेक्शन. तनिष्का जाडी इंजेक्शन. आता एक जोरात द्या डॉक्टर, एकदम जोरात द्या इंजेक्शन. जोरात द्या जोरात. हॅलो हॅलो, प्लीज हॅलो द्या ना, एक एपिसोड आला थोडा काय बाहेर निघलो, पाऊस लाला भेंडे भिजलो ऑलरेडी. बघ ना वरण खाल्लं अख्खा भिजलोय भाई. हार्डवेअरच्या दुकानात आपण ये घ्यायला आलोय, एक सामान घेतलेला गाईस. सामान घेऊन तिकडेच विसरलोय मी. पावसाच्या मुले यार, काय डबलची मेहनत आहे भेंडी. वापस तिकडे जा बालकुमच्या इकडे सामान आणा यार. एक ते कंटाळा आलाय मला तर आयुष्य चप्पल. गाईस आता मी जेवायला घेतलाय मस्त की, जेवतो आता जरा आणि गोली खाऊन चुपचाप झोपतो, नाही तर माझी हालत खराब होईल. एक तर मम्मीने किचनच्या की साफसफाई काढलेली, सगळं सामान वरचा सामान सगळं खालती काढलेला, आता तो आखा रचून वापस वरती ठेवला पाहिजे. हाकाला सांभाळून राग आहे, डोळ्यांची साथ आलेला आहे बेकार. कसा आतमधला स्टील बघ, आतमधला स्टील दिसला ना, स्टील काय स्टील आई. असं वाटत पाऊस उठलाय, पाऊस उठलाय. काही नाही काही नाही, अरे यार घेतली घेतली खिशात. चला तर काय चालू आहे, मी आता बघायला सामान गणपती बिनपती आले तर सामान घ्यायला लागते भाई. तर आम्ही गाईस पाऊस पडतो ना, गाडीवरती पाण्याने तसे टिपके वाजतात सफेद सफेद. त्याच्या मुलं फाटकाम भाई, 5 मिनिटात पुसून नवीन कपडा. गरम आहे नाही गरम आहे नाही, गॅस वाजून येतो बोलतो ना आम्ही ताजा. ये ग बरं वाटतं का इला आता, और येलो और एक सिम्पल देतो. थँक्यू अंकल. सर आता काय, कालच्या वर्षी आम्ही आलो, आता दुसऱ्याकडे जायचं आहे वापस. ही आली आता थांबायला लागेल. तुला पाहिजेच का ताई, तिकडची खुलेल गे ताईची खोल, ताई तुझी खोल. झरा पाणी होते तिचे येवाचा ना, आणखी आता वलवाची आहे परत तशी तशी वलवाला. दोन जेते चालली आज काय उपास नाही, लसूण आण काय छान. किती किलो राणी, किती किलो लसूण आहेत? काय जाऊ स्वतः, काय आता कुठं जायचं नक्की माहिती नाही. काय जायचं आहे आता कापूर बावडीला? कापूर बावडीला कुठं कुठंच नाही ताई. काहीच बाबा साहेब तर कळ केलं भाई, नुसतं नाश्ता मागतात. कापूर वडोले एक पण दुकान नाही मला तर माहिती, वॉशिंग मशीन मिशिंग मशीन चा. बाबा आलो आम्ही, काहीच नाही भेटलं बाबा. गाईस आज खूप दिवसांनी चहा भेटली यार, गरम गरम. ते पण मम्मीच्या हाताची चहा भेटले, नाही तर कधी कधी भेटत नाही यार. रोज नाही पित, रोज कधी पिली, दोन दिवस तरी पितो ना. नाही नाही मी खूप म्हणजे लाईक एक दोन हफ्त्याने चहा पिले. जास्त चहा नाही तुला तर देत जास्त चहा पिला मला मनावर येतात, जास्त चहा मला देत नाही गाईस.
चहाचे गुड इफेक्ट्स पण आहेत, बॅड इफेक्ट्स पण आहेत. पण कुठली पण गोष्ट ओव्हर केली ती बॅडच आहे, भले ती कुठली पण असून दे, नशा असून दे का चहा असून दे भाई, करताय तर नॉर्मल मजा नाही. आज बेस्ट इव्हनिंग आहे माझी बाहेर, की बाहेर पाऊस पण पडतोय भाई. बघा गाईस बघा, फॅमिलीचं चालू आहे फुल. खाय नको रे, मी चहा पिलाय चहा. नको जबरदस्त तुमचे बायसेप दिसत आहेत. मला काय नको सुपीते बी. ओके 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 दाई साहेब चमचा. हले हले साजना धीरे धीरे बाल मा. येड लागले गाईस. पाकल झाले पाक. सो तर गाईस जेवायला बघा, मस्त की सँडविच आहेत. बाकी गाईस डिस्को डान्सर उई डोले आले तरी बघू नका. तर चलो बाय बाय, गुड नाईट, जय श्रीराम सगळ्यांना.